नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी विषय मराठी यातील व्याकरणातील घटक म्हणी यातील प्रश्न अभ्यासणार आहोत म्हणी या घटकावर आधारित प्रश्न कसे असतात व ते कसे सोडवावे हे आपण या नोटबुक व्हिडिओतून अभ्यासूया त्यासाठी काही सरावासाठी प्रश्न घेऊया तर ह्या सरावातील प्रश्न पहिला आहे पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता आपल्याला एक म्हण दिलेली असेल त्या म्हणीतील चार पर्याय दिलेले आहेत हे पर्याय म्हणजे ह्या म्हणीचे अर्थ आहेत आणि तो अर्थ आपण योग्य अर्थ निवडून त्याचा पर्याय क्रमांक निवडून तो रंगवायचा आहे चला तर मग आपण बघूया की पहिली म्हण काय आहे पहिली म्हण आहे एक घाव दोन तुकडे जर आपली या म्हणीच अर्थ आपल्याला माहिती असेल तर आपण तो पर्याय क्रमांकात शोधूया एक घाव दोन तुकडे म्हणजे काय नसते लजाण पाठीमागे लावून घेणे चर्चा न करता झटपट निकाल लावणे एकाच गावात दोन भाग करणे मिळालेल्या संधीचा पटकन फायदा करणे आता आपण सगळे अर्थ वाचलेले आहेत मग एक गाव दोन तुकडे या म्हणीचा नेमका अर्थ काय तर कधी कधी आपण आपल्याला जर म्हणीच नेमकी अर्थ माहिती नसला तर आपण तो कन्फ्यूज होतो की एक गाव दोन तुकडे म्हणजे एकाच गावात दोन भाग करणे असंही होऊ शकतं का तर नाही त्या म्हणीचा खरा अर्थ आहे चर्चा न करता झटपट निकाल लावणे मग हा पर्याय क्रमांक आहे दोन म्हणून आपण आता दोन पर्याय क्रमांकाला गोल करणार ह्या पर्याय क्रमांकाला मग आपण गोल करायचा पण तर प्रश्न पहिल्यामधील दुसरं म्हण आपली अशी आहे की कुडास कास ठेवी ध्यान आता कधी कधी आपण आता आपल्याला याच्यात अर्थ शोधायचा ह्या मनीचा मग आपण ती वाचून घ्यायची पहिलं आहे नेहमी सावधगिरीने बोलावे दुसरं आहे मागून येऊन वर चढ होणे तिसरं आहे एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आणि चौथो अर्थ आहे साहसाचे कार्य करायचे तर संकटाची भीती बाळगू नये आता कुडास कास स्टे विज्ञान याचा नेमका अर्थ अस कोणता तर याचा नेमका अर्थ आपल्याला माहिती असला तर आपल्याला तो पटकन पर्याय शोधता येतो तर मग याचा अर्थ आहे की नेहमी सावधगिरीने बोलावे मग यासाठी पर्याय आहे पहिला महा पहिला पर्याय आपल्याला रंगवायचा आहे आता याच म्हणींसाठी काही वेगळे प्रश्न येतात तर तो पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा तर तो, तो कसा आहे की रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा मन पूर्ण करायची व त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं मग आता पहिली म्हण आहे पदरी पडले डॅश डॅश झाले आता ही म्हण आपल्याला पूर्ण करायची मग आपण सगळे शब्द त्याच्यामध्ये वापरून बघायचे पदरी पडले वाया झाले पदरी पडले निष्फळ झाले पदरी पडले पवित्र झाले पदरी पडले, पडले मान्य झाले आता याच्यात व्यवस्थित जब असणारा शब्द आहे तो आहे पवित्र पदरी पडले पवित्र झाले ही मन पूर्ण झाली म्हणजे याचा अर्थ तिसरा पर्यायाचं उत्तर आपलं बरोबर आहे म्हणून मग आपण हा तिसरा पर्यायाचा वर्तुळ रंगवणार आहोत त्याच्यातलं दुसरी म्हण आहे हलवायाच्या घरावर डॅश डॅश आता हलवायाच्या घरावर काय असतं बेलपत्र असतं तुळशी पत्र असतं तमालपत्र असतं की ताम्रपत्र असतं मग ही म्हण नेमकी कशी तर ही मन अशी आहे की हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे दुसरा पर्यायाच उत्तर यात बरोबर येणार आहे म्हणून मग आपण आता दुसरा पर्याय रंगवणार